बुलेटिनच्या सुरुवातीला एक ताजी बातमी आपण पाहूया. कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांचा पुन्हा एकदा सभागृहामध्ये आपल्याला गदारोळ बघायला मिळाला. विधानसभेचं कामकाज हे ठप्प झालंय, पण विरोधक मात्र आपल्या भूमिकेवर मात्र ठाम आहेत. शिवसेनेच्या आमदारांची सुद्धा कर्जमाफीसाठी घोषणाबाजी झाली आहे. कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांचा पुन्हा एकदा आपल्याला गदारोळ बघायला मिळतोय. आणि याच कर्जमाफीच्या मागणीवरून कामकाज ठप्प झालंय. आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होऊन दोनदा ते तहकूब सुद्धा झालं. कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं, तर कामकाज सुरू होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी ही विरोधकांनी सभागृहात लावून धरली. शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा वेलमध्ये उतरून कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारनं कोणतीही प्रतीक्षा न करता कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. याशिवाय सरकारची भूमिका ही वेळकाढूपणाची असल्याचा आरोपही त्यांनी केला. जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत विधानसभेचं कामकाज चालू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका ही विखे पाटील यांनी घेतली. दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याचबरोबर शिवसेनेची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री आणि आमदारांची सुद्धा बैठक पार पडली. डिसेंबर 2015 पासून अध्यक्ष महोदय आम्ही मागणी करत होतो. अध्यक्ष महोदय आता वर्ष झालं, ज्येष्ठ नेते या ठिकाणी अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबाराव साहेब या ठिकाणी उपोषणाला पुण्याला बसले, त्यावेळी आश्वासनं दिली अध्यक्ष महोदय. आणि मग या प्राप्त परिस्थितीमध्ये राज्य सरकार वेळ काढूपणा का करत आहे? आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी फक्त आता केवळ लिप सिंपथी नको आम्हाला, आश्वासनाची आता अध्यक्ष महोदय आश्वासनाच्या या सरकारच्या आश्वासनावर कोणाचा विश्वास राहिला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची आता कर्जमाफी झाल्याशिवाय मला वाटतं अध्यक्ष महोदय दुसरा कोणताही आता प्रस्ताव या सभागृहात आणू नये. एका ओळीचा प्रस्ताव सरकारने आणा की या अध्यक्ष महोदय राज्यातल्या शेतकऱ्यांची हे सरकार कर्जमाफी करीत आहे असा प्रस्ताव आणा अध्यक्ष महोदय. आम्ही या ठिकाणी कामकाजाला पूर्ण समर्थन कामकाज चालू झालं तयार अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय तोपर्यंत अध्यक्ष महोदय सभागृहाचं कुठलंही कामकाज चालवण्यामध्ये अध्यक्ष आम्हाला स्वारस्य नाही. फक्त कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. सरकारला सरकार गंभीर असेल अध्यक्ष महोदय, तर या बाबतीमध्ये आजच त्यांनी घोषणा करावी अशी अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे. बघा, आपण बघितलं, चार दिवसाच्या सुट्टीनंतर खरे तर आज सभागृहाचं कामकाज सुरू झालं, पण पुन्हा एकदा सकाळपासून कर्जमाफीचा मुद्दा हा दोन्ही सभागृहामध्ये गाजला. आणि याचबद्दल आपण बोलूया. आपल्यासोबत सध्या आहे आमचे असोसिएट एडिटर राहुल जाधव. राहुल, आपण बघतोय चार दिवसाच्या सुट्टीनंतर खरं तर आज कामकाज तर सुरू झालं, पण पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ सुरू झाला. काय अपडेट्स द्याल? नक्कीच, आज सकाळपासूनच विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरलेला होता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मिळून त्यांची कोंडी करताना दिसत होते. त्यामुळे कामकाज सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वेळा कामकाज तहकूब करावं लागलं होतं. आणि कुठेतरी सरकारला बॅकफुटवरला जावं लागतं. आणि त्या पद्धतीनं विरोधकांबरोबरच सत्ताधारी शिवसेनेने रणनीती आखलेली आहे. आणि एकंदरीत राहुल, आपण बघितलं तर पुन्हा एकदा विरोधकांकडून कर्जमाफीचा मुद्दा इकडे पुढे केला जातो. या सगळ्याचा परिणाम खरं तर कामकाजावर सुद्धा